शेतकऱ्यांची बँक म्हणून नावलौकिक मिळवलेल्या आणि राजकारणी मंडळींनी आपल्या संस्थांच्या नावावर कोट्यावधी रुपये कर्ज थकीत ठेवल्यामुळे आर्थिक डबघाईस सापडलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक परिस्थिती सध्या सुधरत आहे. गेल्या 2 वर्षांपासून प्रशासक म्हणून काम करणाऱ्या शैलेश कोतमिरे यांनी एस न्यूज मराठीला विशेष मुलाखत दिली आहे. गेल्या 2 वर्षाच्या एकंदरीत परिस्थिती फार चांगल्या पद्धतीने बँकेने त्या ठिकाणी टेकऑफ घेतला आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि येत्या 1 ऑक्टोबरपासून बँकेनं नव्यानं कर्ज वाटप करण्याचा त्या ठिकाणी धोरण राबवण्याचा निर्णय घेतलेला. गेल्या 2 वर्षांपासून 1850 कोटी ठेवी असलेल्या या बँकेत आता ठेवी वाढल्या असून त्या 2990 कोटींपर्यंत पोहोचलेल्या असून त्यामुळे 1 ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांना कर्ज देखील दिलं जाणार आहे अशी माहिती शैलेश कोतमिरे यांनी दिली आहे. आणखी बऱ्याच विषयांवर त्यांनी माहिती दिली आहे. त्यांची सविस्तर मुलाखत आपल्याला येस न्यूज मराठीच्या युट्यूब चॅनलवर पाहता येईल. आमच्या सरकारच्या काळात मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी दिवस रात्र एक करून परिश्रम घेतले. केवळ विधिमंडळात कायदे करून ते टिकवता आले नसते हे लक्षात घेऊन राज्य मागासवर्ग आयोग गठीत केला. दिवस रात्र एक करून मराठा आरक्षण दिलं मात्र ठाकरे सरकारला ते टिकवता आलं नाही. मात्र आम्ही अजूनही मराठा समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्नांची शर्थ करू अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. युद्धाच्या प्रसंगात भारताला हवाई वर्चस्व मिळवून देणाऱ्या अत्याधुनिक राफेल फायटर विमानांचा आज इंडियन एअरफोर्सच्या ताफ्यात समारंभपूर्वक समावेश करण्यात आलाय. अंबाला एअरबेसवर झालेल्या शानदार सोहळ्यात राफेल फायटर विमानं भारतीय वायुदलाचा भाग झाली आहेत. शत्रूला धडकी भरवणारी शस्त्रास्त्र ही राफेलची खासियत आहे. अंबाला एअरबेसवर झालेल्या या कार्यक्रमाला भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लॉरेन्स पार्ली रावत उपस्थित होते. ज्या विचारधारेवर बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा पाया रचला तीच विचारधारा विकून शिवसेना सत्तेसाठी सोनिया सेना बनली आहे. ज्या गुंडांनी माझ्या नकळत माझं घर तोडलं त्यांना स्थानिक प्रशासकीय संस्था म्हणू नका, संविधानाचा इतका अपमान करू नका अशी टीका अभिनेत्री कंगना राणावतनं शिवसेनेवर केली आहे. भारतातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येनं 44 लाखांचा टप्पा पार केलाय. गेल्या 24 तासात देशात 95,735 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर 1,172 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यासोबतच देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या 44,65,864 इतकी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. Maulana Azad Polytechnic is the best technical institution in Solapur district. It provides 3-year diploma engineering course in mechanical, civil, computer, electrical, electronics and telecommunication engineering. I recommend all 10th and 12th plus ITI pass students to join MAP for quality education. प्रवेशासाठी संपर्क 9403-2955-56, 9975-2742-42 आणि 9175-40-09-66. प्राध्यापक सरफराज नजीर शेख प्राचार्य आणि अमिरुद्दीन शेख चेअरमन. टीका करायला एखादा मुद्दा सापडतो का याचा शोध घेणं आणि फक्त टीका करणं हा एकच अजेंडा सध्या विरोधी पक्षाचा दिसतोय. आज राज्यात कोरोनाच्या संकटानं उग्र रूप धारण केलं असून जेव्हा राज्यावर अथवा देशावर एखादं गंभीर संकट असेल तेव्हाही राजकारण केलं जात असेल तर ते दुर्दैव म्हणावं लागेल अशी टीका आमदार रोहित पवार यांनी विरोधकांवर केली आहे. अभिनेत्री कंगना राणावतनं भाजपच्या संपर्कात असून ती भाजपच्या सांगण्यावरूनच हे सर्व काही करत असेल परंतु एक राजकीय पक्ष आणि तोही सत्ताधारी पक्ष तिच्या जाळ्यात अलगद अडकत आहे हे बघून मी शांत बसू शकत नाही, ते चुकीचं वाटतं अशी प्रतिक्रिया संजय निरुपम यांनी दिली आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतच्या कार्यालयावर महापालिकेनं केलेल्या कारवाईमुळे सध्या महाविकास आघाडीमध्ये तणाव निर्माण झाल्याचं चित्र आहे. शरद पवार यांनी सध्याच्या परिस्थितीत अशा प्रकारची कारवाई करून आपण शंका निर्माण होण्यास संधी देत आहोत असा सल्ला शिवसेनेला दिलाय. आधीच सुशांत सिंग प्रकरण हाताळण्यावरून राज्य सरकारला टीकेला सामोरं जावं लागत असताना कंगना प्रकरणामुळे महाविकास आघाडीमध्ये ऑल इज नॉट वेल असं बोललं जात आहे. एक्सक्लुसिव्ह लॉरियल हेअर अफेअर प्रोफेशनल सलून, तेही एका नव्या स्वरूपात. सर्वांच्या सुरक्षिततेची आणि स्वच्छतेची काळजी घेऊन पुन्हा आपल्या सेवेत रुजू. सध्याच्या परिस्थितीमध्ये झालेला बदल ओळखून ग्राहकांची काळजी घेतली जाणार.
दर 2 तासांनी शॉपचं निर्जंतुकीकरण केलं जाईल. ग्राहकाचं टेम्परेचर चेक करून त्याला सॅनिटायझर, डिस्पोजेबल शूज कव्हर आणि मास्क दिला जाईल. मास्क, फेस शील्ड, ॲपरन, हँड ग्लव्ज आणि पीपीई किट घालूनच इथल्या प्रत्येक स्टाफ ग्राहकाला सर्व्हिस देईल. ग्राहकासाठी वापरण्यात येणाऱ्या गोष्टींचं प्रत्येक वेळी निर्जंतुकीकरण आणि स्टरलायझेशनही केलं जाईल. वापरण्यात येणाऱ्या चेअर्स आधी आणि नंतर डिसइन्फेक्ट करून घेतल्या जातील. फोन किंवा व्हॉट्सअपवरून आधी अपॉइंटमेंट घेऊनच ग्राहकाला वेळ दिली जाईल. अशा सर्व सोयींनी युक्त, सर्वांच्या आरोग्याची काळजी घेऊन बदल केलेलं द एक्सक्लुसिव्ह लॉरियल हेअर ऑफ हेअर प्रोफेशनल सलून. तेव्हा आपली अपॉइंटमेंट आजच बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क. भारतीय सैनिक आता लडाखमधील फिंगर 4 वर पोहोचले असून इथं ते चीनी सैनिकांशी आयबॉल टू आयबॉल म्हणजेच अगदी समोरासमोर आहेत. फिंगर 4 वर चीनी सैनिकांनी आधीच ताबा मिळवला होता, आता भारतीय सैनिकही तिथे पोहोचले आहेत. खरं तर चीनी सैनिक फिंगर 4 वरून मागे हटण्यास तयार नव्हते, त्यामुळे भारतीय सैनिकही तिथे पोहोचलेत. त्यामुळे पँगॉंग लेकच्या उत्तर आणि दक्षिण दोन्ही परिसरातही भारतीय सैनिकांनी मोठी कूच केली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि सिक्सर किंग युवराज सिंगनं पुन्हा क्रिकेटमध्ये कमबॅक करण्याचा निर्णय घेतलाय. पंजाब क्रिकेट संघ म्हणजेच पीसीएच्या विनंतीनंतर निवृत्त घेतलेल्या युवराजनं पुनरागमन करण्याचं ठरवलं असून युवराज सिंगने याबाबत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांना पत्र सुद्धा लिहिलंय. युवराजनं मागील वर्षी जून महिन्यात क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅट्समधून निवृत्ती घेतल्याची घोषणा केली होती. जयेश दर्मी कलेक्शन, आपलं व्यक्तिमत्व खुलवणाऱ्या शूटिंग व शर्टिंग मधील कॉटन आणि लिननच्या अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शेकडो व्हरायटीज उपलब्ध. जयेश दर्मी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंखा विहिरी जवळ सोलापूर. मोबाईल 80079991 आणि 9370992922.